स्वारगेट ते सांगली प्रवासी घेऊन निघालेली शिवशाही बस शिंदेवाडी घाटात चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्याने 50 ते 60 फूट दरीत कोसळली आहे. ही घटना दुपारी 2 सुमारास घडली आहे. या घटनेत एक जण जागीच ठार झाला असून 17 प्रवासी गंभीर जखमी झालेत. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ आणि राजगड पोलीस घटनास्थळी पोहोचलेत. स्वारगेट ते सांगली प्रवासी बस दुपारी 1 दरम्यान सांगलीसाठी निघाली होती. ती बस कात्रज घाट ओलांडून शिंदेवाडी घाटात आल्यावर वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडलाय. मृत प्रवाशाचे नाव अजून समजू शकले नाहीयेत. जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात पोहोचवले.